गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। साखळी जवळच्या हरवळे धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला। अखिलेश जगदीश शर्मा असं त्याचं नाव असून तो वास्को इथला रहिवासी होता। हरवळेतील रुद्रेश्वर देवस्थान जवळचा धबधबा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। या ठिकाणी गोव्यातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून शिवभक्त तसंच पर्यटकही येतात। मात्र हा धबधबा अनेक वेळा धोकादायक बनल्याचं दिसून आलंय। आंघोळीसाठी धबधब्यात उतरणारे योग्य ती काळजी न घेतल्यानं बुडतात। अनोळखी लोकांना इथल्या खोल डोहातील पाण्याचा अंदाज येत नाही। शुक्रवारी दुपारी अशीच दुर्घटना या धबधब्यात घडली। धबधब्यात पोहण्यासाठी गेलेल्या अखिलेश जगदीश शर्मा याचा बुडून मृत्यू झाला। हा 21 वर्षीय युवक वास्को इथला रहिवासी होता। दरम्यान अशा अनेक घटना या ठिकाणी घडल्यात। एप्रिल महिन्यात याच धबधब्याच्या डोहात आंघोळीसाठी उतरलेले 2 युवक पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले होते। अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर दोघांचाही शोध घेण्यात आला होता। गोलू कुमार आणि सत्यम कुमार अशी बुडालेल्या युवकांची नावं होती। ते दोघेही मूळचे बिहारचे रहिवासी होते। त्यानंतर 23 ऑगस्टलाही अशीच दुर्घटना घडली। दिल्लीतील उत्तम नगर इथं राहणारे काही तरुण पिकनिकसाठी गोव्यात आले होते। संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हे सर्व तरुण हरवळे धबधब्यातील पाण्यात उतरले। त्यावेळी स्थानिकांनी त्यांना पाण्यात न उतरण्याचा सल्लाही दिला होता। मात्र एकदा पाण्यातून जाऊन आल्यानंतरही 21 वर्षीय तरुणाला पुन्हा पाण्यात जाण्याचा मोह आवरला नाही। हर्ष राजेश कुमार हा तरुण पुन्हा पाण्यात गेला आणि त्यानंतर बाहेर आलाच नाही। थोड्या वेळाने शोधाशोध सुरू झाल्यानंतर तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची आणि बुडाल्याबाबतची आरडाओरड सुरू झाली। त्यानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरू केली। अखेर 7:30 वाजण्याच्या सुमारास या युवकाचा मृतदेह हाती लागला होता। बुडालेला 21 वर्षीय तरुण आपल्या मित्रांसह कळंगुटला उतरला होता। 21 ऑगस्टला हे दिल्लीतील मित्र फिरायला म्हणून गोव्यात आले होते। हरवळे धबधबा हे लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्यानं अनेकांची पावलं तिथं वळतात। तिथल्या पाण्याचा डोह पाहून अनेक जण आंघोळ करतात। काही जण धार्मिक श्रद्धेपोटी स्नान करतात। मात्र असं करत असताना योग्य ती खबरदारी घ्यायला हवी। ती घेतली नाही तर जीवाला धोका निर्माण होतो। अनेकदा आवाहन करूनही उत्साही पर्यटक हरवळेच्या पाण्यात उतरून धिंगाणा घालतात। त्यामुळे अनेक दुर्घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। आता पुन्हा एकदा एका तरुणाचा हरवळेतील धबधब्याच्या पाण्यात बुडून जीव गेल्यामुळे स्थानिकांनीही नाराजी व्यक्त केली। फलक लावलेला असून सुद्धा पर्यटक पाण्यात जायचे थांबलेले नाहीत। त्यामुळे या ठिकाणी कडक पहारा ठेवण्याची गरज निर्माण झाली।